6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल होते तर धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, GST ऑफिसर दयानंद बिडवे, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार शिवानंद बिडवे म्हणाले, एक ध्येय समोर ठेवून दररोज सकाळी दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन करून थोडा वेळ वाढवत चिकाटीने अभ्यास केला तर परीक्षेत चांगले यश मिळतेच. अशीच सवय कायम केली की आयुष्यात काहीही कमी पडत नाही व जीवन यशस्वी होते. बीडचे तहसीलदार सुहास हजारे म्हणाले, शिक्षणाचा पाया हा चांगले संस्कार असून इतरांसोबत चांगले वागावे, नेहमी सहकार्य करण्याची वृत्ती ठेवावी. GST ऑफिसर दयानंद बिडवे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच मैदानी खेळात सहभागी व्हावे असे आवाहन केले. API अतुल पाटील यांनी वाहतूक सुरक्षेविषयी माहिती दिली तर डॉक्टर संदीप तांबारे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी काय चांगल्या सवयी असाव्यात याविषयी माहिती दिली. यावेळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात ज्ञानोद्योग विद्यालय, सरस्वती विद्यालय व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल, सूत्रसंचालन सतीश बावळे यांनी केले तर आभार लहू बारकुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येरमाळा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.